दोन विधानं उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात की यावेळची निवडणूक ही मोदी विरुद्ध गांधी अशी आहे, ही गावकी भावकीतली लढाई नाही आहे आणि हे स्थानिक राजकारण किंवा निवडणूकसुद्धा नाही आहे. हे झालं देवेंद्र फडणवीसांचं विधान. दुसरं विधान शिवसेना नेते संजय राऊतांचं. ते म्हणाले ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. दोन विधानं, दोन अर्थ, दोन अजेंडे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपला हा दैनंदिन शो. चर्चा तर होणारच आणि का होऊ नये. जर का तशा प्रकारची विधानं येत असतील, घटना घडत असतील, बातम्या येत असतील तर चर्चा तर होणारच. आणि म्हणूनच या दोन विधानांची चर्चा वेगळी करण्याची गरज आहे, कारण या नेहमीच्या बातम्यांच्या निवडणुकीच्या कव्हरेजच्या गदारोळात या दोन विधानांना नुसत्या साऊंड बाईट्स म्हणून घेऊन चालणार नाही, नुसती दोन विधानं म्हणून घेऊन चालणार नाही. प्रत्येक नेत्यानं आपल्या पक्ष किंवा त्या आघाडी महायुतीसाठी दिलेला तो अजेंडा आहे. पहिल्यांदा आपण जाऊयात देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्याकडे. देवेंद्र फडणवीस म्हणाले ही निवडणूक स्थानिक निवडणूक म्हणून बघू नका. इथे समोर अजित पवार जिंकून आले तर ते संसदेत जाणार नाही आहेत किंवा ही कुठली तरी स्थानिक निवडणूक आहेत असा विचार करू नका. ही मोदींना जिंकून देण्याची निवडणूक आहे. मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. तुम्ही जर का स्थानिक उमेदवाराला मत दिलं, म्हणजे ते बारामतीत बोलत असताना सुप्रिया सुळेंना मत दिलं, तर राहुल गांधींना त्याचा फायदा होणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार आहेत. तुम्हाला राहुल गांधी हवेत का नरेंद्र मोदी हवेत? दुसरीकडे संजय राऊत, जसं मी मगाशी म्हणालो, त्यांनी असं विधान केलं की ही मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी निवडणूक आहे. या दोन विधानांना फार सिरियसली घेऊन जर का विचार केला तर या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षासाठी आणि आपल्या आपल्या आघाडी किंवा युतीसाठी एक अजेंडा सेट करून दिलेला आहे. आधी भाजपापासून सुरुवात करूया. देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलेलं आहे, ह्याला खूप मोठा अर्थ आहे. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या पूर्वी दोन प्रमुख पक्ष फुटले, त्यांचे दोन भाग झाले किंवा एक मुख्य भाग झाला आणि दुसरा एक लहान भाग तयार झाला आणि अशा प्रकारे लहान भाग म्हणा किंवा वेगळा पक्ष तयार झाला आणि यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या लढाया या जोरदार असणार आहेत, अतिशय प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या या लढती असणार आहेत आणि कोणत्याही प्रेडिक्शन कोणत्याही प्रकारे ज्याचा अंदाज येणार नाही अशा त्या निवडणुका असू शकणार आहेत. इतकंच नाही, अनेक ठिकाणी समोरचे नेते किंवा उमेदवार इतका महत्त्वाचा असणार आहे, दिग्गज असणार आहे की त्याच्या समोरच्या नेत्यालासुद्धा किंवा पक्षालासुद्धा कदाचित स्थानिक पातळीला त्या माणसासमोर उभं राहणं अवघड होऊ शकतं किंवा मुद्दे घेऊन जाणं अवघड असू शकतं. मला एकदम पुण्याची निवडणूक आठवली. मुरलीधर मोहोळ पुण्याहून भाजपमधून तिथे समोर जात आहेत, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून आहेत. आता लोकसभेची निवडणूक असेल आणि जर का मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर असतील तर रवींद्र धंगेकरांसाठी ती कसब्यासारखी निवडणूक नाही आहे. तिथे मुरलीधर मोहोळ यांचं इम्प्रेशन, महापौर असतानाचं त्यांची एक तयार झालेली प्रतिमा, भाजपचं काम, मेट्रो किंवा अन्य काही मुद्दे असतील, थोडा हिंदुत्वाचा सुद्धा तिकडे फ्लेवर आहे त्या निवडणुकीला, त्यामुळे तिथे रवींद्र धंगेकर मोहोळ हा मुद्दा घेऊन जर का पुढे जाणार असतील तर कदाचित ते त्यांना थोडंसं अवघड जाऊ शकतं. तिथे त्यांना जर का राष्ट्रीय मुद्दा घेतला जो संजय राऊत सांगतायत तर त्यांच्यासाठी तो वेगळा पडेल. हाच मुद्दा झाला जिथे काँग्रेस काय करू शकतं किंवा महाविकासाकडे. पण काही ठिकाणी भाजपसमोर किंवा महायुतीसमोर सुद्धा असे मुद्दे आहेत, जसं की बारामती समोर सुप्रिया सुळे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पवारांची कन्या आणि पवार घराणं म्हणून सुद्धा पहिला मान हा शरद पवार यांच्या वंशाला किंवा यांच्या परिवाराला प्रामुख्यानं तो मान जातो. आता तिथे देवेंद्र फडणवीसांना भाजपला माहितीला याची पूर्ण जाणीव आहे की हे भावनिक राजकारण बाजूला ठेवायचं असेल, ज्याचा उल्लेख अनेकदा अजित पवारांनी सुद्धा केलेला आहे, तर आपल्याला त्याला एक मार्ग द्यावा लागेल, एक आकलन द्यावं लागेल, एक समज द्यावी लागेल. आणि ती समज कोणती? की ही निवडणूक स्थानिक नाही, ही निवडणूक नात्यागोत्याची नाही, भावकीची नाही, ही निवडणूक मोदी किंवा गांधी अशी आहे. एकदा जर का आपण जर का बारामतीचं उदाहरण घेतलं की जे भाजपच्या दृष्टीने बघावं लागेल महायुतीच्या दृष्टीने, तर शरद पवारांना थेट आपल्याला अंगावर घेता येत नाही आहे, शरद पवारांना आणि पर्यायानं सुप्रिया सुळेंना थेट विरोध करता येत नाही आहे. अशावेळी जर का तुम्ही नॅरेटिव्ह दिलं की सुप्रिया सुळेंना आमचा विरोध किंवा आमचं म्हणणं सुप्रिया सुळेंच्या बाबतीत नाही, त्यांना मत म्हणजे राहुल गांधींना मत, तर राहुल गांधींवर टीका करता येते. तर बारामतीकरांना राहुल गांधी दाखवता येतात जेव्हा ते मतदान करायला जातील तेव्हा, आणि मग मोदी हवेत की राहुल गांधी, इथे मग शरद पवारांची क्रेडिबिलिटी, विश्वास, सामर्थ्य, ताकद, एक थोरलेपण बारामतीतलं, याच्यासमोर राहुल गांधी उभे राहतात. आणि मग राहुल गांधी जर का उभे राहिले तर मग बारामतीकर कसा विचार करतील?
याची गोष्ट वेगळी करावी लागेल. आणि तिथे हे नॅरेटिव्ह का महत्त्वाचं आहे जे मी तुम्हाला सांगतोय ते यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे जसं मी सांगितलं की यामुळे एकदा का राहुल गांधी मोदी विरुद्ध राहुल गांधी एकदा आले की तेच तीच तोच प्रकारचं 2014 2019 झाला, मोदी नाही तो और कोण हे नॅरेटिव्ह सेट करायचा भाजप प्रयत्न करत आहे. असं असलं तरी सुद्धा इथे नमूद केलं पाहिजे की जे 2019 पाहायला मिळालं भाजप आता मात्र राहुल गांधींना पप्पू म्हणत नाही किंवा आता राहुल गांधी हे त्यांच्या प्रमुख विरोधाचा चेहरा बनलेले नाही आहेत. कारण राहुल गांधींनी विशेषतः त्यांच्या ज्या दोन एक भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा यामुळे प्रतिमेमध्ये मोठ्या प्रमाणात संवर्धन करून दाखवलेलं आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांना पुढे कारण कोणतीही निवडणूक ही व्यक्ती टू व्यक्ती अशी नेणं ही भाजपची एक प्रकृती बनल्यामुळे मोदी विरुद्ध गांधी, मोदी नाही तर राहुल गांधी अशा प्रकारचा प्रश्न ते समोर आणायचा प्रयत्न करत आहेत. आणि याला लोक कसा प्रतिसाद देतील ते बघावं लागेल. एक मात्र नक्की आहे, हा सल्ला हा मंत्र देवेंद्र फडणवीस यांनी फक्त भाजपला दिलेला नाही आहे, तो संपूर्ण महायुतीला आहे. खास करून भाजपचा तर वोटर किंवा ज्या त्यांच्या जागा आहेत त्यांच्या बाबतीत त्यांना तो मुद्दा तेवढा नसेल की मोदी की गांधी, तिथे ते मोदी म्हणूनच जाणार आहेत. पण शिवसेना, शिंदेगट आणि अजित पवार यांच्या बाबतीतले जे रिपोर्ट आले आणि काही सर्वेसुद्धा आता आपल्याला दाखवत आहेत की भाजपची ती काळजी किती योग्य असू शकते, त्या बाबतीत त्यांना माहिती आहे की तुम्ही तुमचे चेहरे घेऊन गेलात. शिवसेना जर का एकनाथ शिंदेचा चेहरा किंवा स्थानिक उमेदवाराचा चेहरा घेऊन जाणार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस फक्त अजित पवारांच्या चेहऱ्यावर अवलंबून राहणार असेल तर तेवढं होणार नाही. तिथे तुम्हाला मोठा चेहरा लागेल, असा चेहरा की ज्यासमोर तुमच्या पक्षाचे स्थानिक उमेदवार, ज्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यांचे चेहरे किंवा कदाचित तुमचे मुद्दे जे कदाचित लोकांना काही बाबतीत आक्षेपसुद्धा असू शकतो, तुमच्या पक्ष फुटण्याबद्दल आक्षेप असू शकतो, या सगळ्याला कव्हर करणारा चेहरा म्हणजे मोदींचा चेहरा. आणि म्हणून मोदी विरुद्ध गांधी अशा प्रकारे तुम्ही लढत घेऊन गेलात. काँग्रेस आणि गांधी यांच्या बाबतीत शिवसेना एकनाथ शिंदेंच्या मतदाराला कदाचित शिंदेंबाबतीत काही वाटतसुद्धा असतील, उमेदवाराबद्दल काही आक्षेपसुद्धा असतील, पण एकदा का यांना मत नाही दिलं तर ते जाणार राहुल गांधींना. मग भले तुमची जागा शिवसेनेला सुटलेली असो की राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली असो, तिथले मतदार भाजपच्या बाजूने पर्यायानं मोदींचा चेहरा घेऊन विचार करतील आणि शिंदेना किंवा अजितदादांना मत देतील, पक्षाला मत देतील, असं हे आकलन सांगण्याचा ते नॅरेटिव्ह मांडण्याचा हा प्रयत्न. संजय राऊतसुद्धा काही वेगळं करत नाही आता. संजय राऊतांना सुद्धा या लिमिटेशन्स म्हणजे पर्यायानं शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला हे माहिती आहे. जेव्हा पुढारी न्यूजसाठी मुद्दा लोकसभेचा कार्यक्रम घेऊन सगळीकडे जाता आलं तेव्हा एक वातावरण असं जाणवलं आणि जे मी अनेकदा माझ्या कार्यक्रमातसुद्धा आमच्या विचारलेलं आहे की ज्या प्रमाणात शिवसेना आक्रमक दिसते, ज्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आक्रमक दिसते, काँग्रेस अजूनही त्या ॲक्शन मोडवरती गेल्याचं दिसत नाही आहे. मुंबईमध्ये हेवे दावे चालूच आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीचा मुद्दा आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं नेमकं अस्तित्व काय असा प्रश्न विचारावा अशी स्थिती आहे. ज्या तुलनेमध्ये तेलंगणामध्ये गेल्यानंतर आम्ही जेव्हा रेवंत रेड्डी यांचं काम बघितलं होतं, ज्या प्रमाणात डी के शिवकुमार यांचं काम कर्नाटकात बघितलं होतं, त्या तुलनेत काँग्रेस जो न फुटलेला पक्ष आहे, विधानसभेचे आमदार ज्यांचे टेक्निकली जास्त ठरतात, तो काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये थोडा बॅकफूटवरती गेलेला महाविकास आघाडी दरम्यान. आणि इथे त्यांनाही जागा सुटलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा दिलेल्या असल्या तरी सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे प्रामुख्यानं बारामतीमध्ये थोडे लॉक होणार आहेत हे आपल्याला कल्पना आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि कुठे ना कुठे महाविकास आघाडीला संजय राऊतांना याची कल्पना आहे की भाजपच्या कार्यकाळात ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, काही ठिकाणी मेट्रोची कामं असतील, समृद्धी महामार्ग असेल आणि अन्य काही योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या ज्याच्यामुळे लोकांना सहानुभूती वाटू शकते महायुती किंवा भाजपबद्दल, आणि कारण तुमच्या हातात आता सत्ता नाही आणि तुमची जी 2 वर्षाची सत्ता होती ती गेलेली आहे, मधल्या काळात पुन्हा गॅप पडलेला आहे आणि लोक लगेच विसरतात, अशावेळी मग मुद्दा जोडता येऊ शकतो अस्मितेशी. संजय राऊत जेव्हा म्हणतात ही निवडणूक मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे, त्यावेळी त्या अस्मितेला ते हात घालत असतात. एकदा का अस्मिता प्रखर ठरली की तिथे विकासाचे मुद्दे चालत नाही. इतकंच काय, प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यासमोर जर का ती खरंच जागवली गेली तर भाजप प्रणित हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा बाजूला ठेवता येऊ शकतो आणि ती अस्मिता टेकओव्हर होऊ शकते. आणि जगात हे भारतात सुद्धा अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. धर्मापेक्षा भाषा महत्त्वाचं ठरल्याचं उदाहरण जसं बांगलादेशच्या बाबतीत बघायला मिळालेलं आहे, पंजाबी अस्मितेच्या बाबतीत बघायला मिळालेलं आहे, दक्षिणात्य अस्मितेच्या बाबतीत बघायला मिळालेलं आहे, महाराष्ट्राची अस्मिता मराठी भाषक राज्याच्या बाबतीत बघायला मिळालेली आहे. त्यामुळे जर का ही भाषिक अस्मिता, महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जागवली गेली तर भाजप, नरेंद्र मोदी
त्यांची जे काही विकासाचे प्रोजेक्ट जे प्रामुख्याने व्हिजिबल असू शकतात आणि नव मतदाराला, तरुण मतदाराला जो 30-35 आतबाहेरचा मतदार आहे ज्याची संख्या मोठी आहे, नवा वाढलेला मध्यम वर्ग आहे, यांच्यापर्यंत जाऊन जर का इम्पॅक्ट होणार असेल तर किमान ज्या ज्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये काही मुद्दा जाऊ शकतो तर तो हा अस्मितेचा जाऊ शकतो. आणि म्हणून संजय राऊत हा अस्मितेचा मुद्दा म्हणताय, मोदी विरुद्ध महाराष्ट्राची अस्मिता, मोदी विरुद्ध महाराष्ट्र. आता हा मुद्दा मांडल्यानंतर त्याला जनता स्वीकारेल का, मला व्यक्तिशः त्याबाबतीत थोडीशी शंका आहे. अस्मितेचं राजकारण चालण्यासारखी सध्या स्थिती नाही, आणि असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते फक्त महाविकास आघाडीबद्दलच नाही आहे, ते महायुतीसाठी पण नाही आहे. दोन प्रकारच्या अस्मितांसाठी सध्या दोघेही काम करतायत. महाविकास आघाडी महाराष्ट्र ही अस्मिता, महाराष्ट्र प्रदेशाची अस्मिता म्हणून मुद्दा मांडायचा प्रयत्न करते, आणि म्हणून मोदींच्या विरोधात महाराष्ट्र उभा राहिला, महाराष्ट्राची अस्मिता जपली पाहिजे, नाही तर मराठी माणसाचं काय होणार, उद्योगधंदे चाललेले आहेत वगैरे वगैरे. आणि महायुती हिंदुत्वाचा एक प्रमुख मोठी चौकट, हिंदुत्व, राम मंदिर आणि मोदींचा चेहरा, या अर्थानं हिंदुत्वाचा ची अस्मिता आणि हिंदूवाद, हिंदुत्ववाद प्रवाहित करण्यासाठी जो चॅनल लागतो तो मोदी नावाचा चॅनल आहे. पण मुद्दा असा आहे की या मधल्या काळात जो फील, कारण उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये सुद्धा जाता आलं जेव्हा पुढारी न्यूजसाठी आपण राम मंदिराचं कव्हरेज केलं होतं, ती लाट आता महाराष्ट्रातच काय भारतात सुद्धा तेवढ्या प्रमाणात राहिलेली नाही आहे. ती उत्तर पट्ट्यामध्ये असेलही, मतपेटीत कदाचित दिसेल न दिसेल माहीत नाही, महाराष्ट्रात मात्र ती मतात परिवर्तित होईल अशा प्रमाणात नक्कीच दिसलेली नाही आहे. एक अस्मितेचा हिंदुत्वाचा हा मुद्दा असताना सुद्धा आपण बघत असू, आत्तापर्यंत मोदींच्या ज्या काही सभा झाल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही हिंदुत्व हा प्रमुख मुद्दा म्हणून प्रोजेक्ट होणार नाही महाराष्ट्रामध्ये. बाकीच्या बाहेरच्या ठिकाणी मग तिकडे तेजस्वी यादवनी मासे काय खाले आणि याच्यावर काही मुद्दे होत असतील, हिंदुत्वाचा मुद्दा लावला जात असेल, महाराष्ट्रामध्ये मात्र भाजप या मुद्द्याला फार प्रोजेक्ट करत नाही आहे, कारण ती लाट नाहीच आहे महाराष्ट्रात. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीसुद्धा कितीही महाराष्ट्र प्रदेश अस्मितेचा मुद्दा करत असली उपस्थित, तरी मुंबई सोडता मुंबईसुद्धा किती घेतला जाईल याबद्दल शंकाच आहे हा मुद्दा, पण महाराष्ट्रातही महाराष्ट्र प्रादेशिक अस्मिता हा मुद्दा टिकण्यासारखा नाही. त्यामुळे संजय राऊत कितीही म्हणत असले की मोदी विरुद्ध महाराष्ट्र, तरी हे नॅरेटिव्ह सेट व्हायला खूप मर्यादा आहे. हे काही प्रमाणात मुंबई आणि परिसरातल्या MMRDA भागात जिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे ते उभं राहू शकतं, पण महाराष्ट्रात, उर्वरित महाराष्ट्रात हे उभं राहण्याची शक्यता नाही आहे. ॲस्पिरेशन्स, महत्त्वाकांक्षा, अपेक्षा राजकारण्यांकडून आणि त्या त्या प्रदेशाबद्दलच्या ह्या खूप वेगळ्या आहेत. मुद्दा लोकसभेचा हा कार्यक्रम जेव्हा आपण केला त्यावेळी हे दिसून आलं होतं की या लोकांच्या आणि या प्रदेशाच्या अपेक्षाच बदललेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे नॅरेटिव्हसुद्धा टिकेल असं नाही आहे. पण या दोन घोषणांमधून काय दिसायला बघायला मिळतं आपल्याला, किंवा एक राजकारण बघणारे प्रेक्षक म्हणून आपण काय बघू शकतो, तर एक मात्र नक्की, ही निवडणूक इतकी विचित्र झालेली आहे की तुम्ही 1-to-1 तुमच्या स्थानिक पातळीला आमचा हा उमेदवार, तुमचा तो उमेदवार, आमचा हा पक्ष, तुमचा तो पक्ष, पण तुमच्या एकमेकांच्या समोर ते पक्ष टू पक्ष आणि उमेदवार टू उमेदवार लढत नाही आहेत. त्यांना त्यासाठी काहीतरी बाहेरचा मुद्दा आणावा लागतोय. म्हणजे बारामतीची निवडणूक बारामती म्हणून होणार नाहीये, मोदी की गांधी म्हणून होणार आहे. कोकणातली निवडणूक असेल, नाशिकची निवडणूक असेल किंवा सांगलीची निवडणूक असेल, तर जेव्हा संजय राऊत म्हणतात की मोदी विरुद्ध महाराष्ट्र, तेव्हा सांगलीच्या चिडलेल्या रागावलेल्या काँग्रेसजनांनी चंद्रार पाटलाकडे बघायचं नाही, मोदी की महाराष्ट्र बघायचा. आणि मग महाराष्ट्र म्हणजे कोण, तर महाविकास आघाडी. मग महाविकास आघाडीचे येते कोण आहे, तर चंद्रार पाटील. तर तुम्ही सहकार्य केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे असा हा विचार आहे. पण असा विचार टिकत नाही, हा फार एक्सेप्शनली टिकतो, फार एक्सेप्शन परिस्थिती जेव्हा दबाव तयार होतो तेव्हाच तो मुद्दा पुढे जातो, अन्यथा तो तसा जात नाही. आणि म्हणूनच हे दोन नॅरेटिव्हकडे मी खूप इंटरेस्टिंगली, मला इंटरेस्ट खूप प्रचंड वाटतो की या बाबतीत पुढे काय होईल. माझं असं मत आहे की फार काम करणार नाही, मुद्दे हे स्थानिक पातळीचे चर्चिले जातील, मुद्दे प्रतिमेचे असतील, मुद्दे प्रत्यक्ष काय चाललेले आहे आणि नव्या महत्त्वाकांक्षा अपेक्षा काय त्याच्याबद्दलचे असतील. त्यामुळे एकीकडे भाजपसाठी थोडंसं पारडं जड असेल, पण त्याचवेळी महायुती म्हणून त्यांना पुढे जायला बऱ्यापैकी मर्यादा असतील, जे आता पुढारी न्यूजच्या आमच्या CSDS लोकनीतीच्या सर्वेमध्ये सुद्धा बघायला मिळालं. त्याबद्दल पुढच्या एका एपिसोडमध्ये आपण त्याहीबद्दल बोलणार आहोत. पण आता तुमचं काय निरीक्षण आहे या दोन घोषणांबद्दल, या दोन नॅरेटिव्हबद्दल, मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध गांधी, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून. आम्हालासुद्धा जाणून घ्यायला आवडेल. आम्हाला फॉलो करा इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर पुढारी न्यूज आहे. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर आहे, मला हँडल्सवरती तुम्ही कमेंट करू शकता, फॉलो करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्दे आहेत तर चर्चा तर होणारच. पाहत राहा पुढारी न्यूज.